वरिष्ठ राजकीय वर्तुळातून झिरपलेल्या बातम्या अनेकदा खाली येईपर्यंत त्यांचा गाभा किंवा आशय बदललेला असतो. ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या नेमके कुठे उभे आहेत, म्हणजे राजकीयदृष्ट्या नेमके कुठे उभे आहेत याची चाचपणी सध्या अनेक जण करत आहेत. आपण भाजपच्या सोबत जाणार नाही अशी भीमगर्जना शरद पवारांनी केलेली आहे, परंतु त्यांचे पुतणे मात्र म्हणजे अजित पवार हे भाजपसोबत सरकारमध्ये सामील झालेले आहेत. 2024 पर्यंत आणि त्याच्याही नंतर कदाचित शरद पवार भाजपच्या विरोधातच असतील, परंतु त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे कदाचित 2024 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. आणि याच विषयावर बोलणार आहोत. नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. नरेंद्र मोदी हे 2024 नंतर देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत अशा प्रकारचं भाकीत शरद पवारांनी केलेलं आहे. वरकरणी शरद पवारांनी काही भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात ते काय करणार याबाबत त्यांचे मित्रसुद्धा संभ्रमात आहेत. कदाचित विरोधकांबरोबर राहून शरद पवार मोदी धारजिणी भूमिका घेतील अशी शक्यता अनेक जण व्यक्त करत आहेत. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवार यांचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध. हे संबंध फक्त वैयक्तिक आहेत, कौटुंबिक आहेत असा दावा कोणी करू शकत नाही. हे संबंध कदाचित त्याच्याही पलीकडे जाणारे आहेत. अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अनेकदा शरद पवारांना भेटले आणि त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर संशयाचं धुकं निर्माण झालं. परंतु त्याहीपेक्षा जास्त धुकं जेव्हा जेव्हा गौतम अदाणी शरद पवारांना भेटले त्याच्यानंतर निर्माण झालेलं आहे. अजित पवार जेव्हा शरद पवारांना भेटले तेव्हा माध्यमांच्या समोर दोघंही व्यक्त झाले. दोघांनी खरीखोटी कारणं माध्यमांना सांगितली. परंतु गौतम अदाणी शरद पवारांना भेटल्यानंतर या भेटीमध्ये काय झालं, या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत दोघांनी मौन पाळलेलं आहे आणि हे मौन अत्यंत गूढ आहे. 2023 मध्ये उद्योगपती गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्या 3 भेटी झाल्या. म्हणजे लोकांपर्यंत पोचलेल्या 3 भेटी याच्यापेक्षा जास्त भेटी झाल्या असतील, परंतु लोकांना फक्त 3 भेटीच माहिती आहेत. पहिली भेट 20 एप्रिलला झाली. ही भेट सिल्वर ओकवर झाली. गौतम अदाणी आणि शरद पवार यांनी प्रदीर्घ चर्चा केली, परंतु काय चर्चा झाली हे लोकांपर्यंत पोचलंच नाही. त्याच्यानंतर 1 जूनला हे दोघे पुन्हा तिथेच भेटले. पुन्हा सविस्तर चर्चा झाली, परंतु भेटीचा तपशील बाहेर आला नाही. या 2 भेटी झाल्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं. अदाणी आणि शरद पवार यांच्या झालेल्या भेटी आणि अजित पवारांचा शपथविधी या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचं उत्तर नाही असं ठामपणे कोणी देऊ शकत नाही. शरद पवार आणि गौतम अदाणी यांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि गौतम अदाणींचे तसेच घनिष्ठ संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आहेत. अदाणी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे त्यांच्या क्षेत्रामध्ये नौखे असताना एकमेकांना ओळखत होते आणि तेव्हापासून हे संबंध जारी आहेत. आणि त्यामुळेच गौतम अदाणी हे मोदी शहा आणि शरद पवार यांच्या मधला दुवा बनले असण्याची दाट शक्यता आहे. 7 जुलैला पुन्हा एकदा गौतम अदाणी शरद पवारांना भेटले. पुन्हा एकदा या दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. पहिल्या 2 भेटीमध्ये जर काही निरोपांची देवाणघेवाण झाली असेल तर तिसऱ्या भेटीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा निरोप गौतम अदाणींकडून शरद पवारांना आलाटण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. अलीकडे शरद पवारांची तोफ भाजपच्या विरोधात सातत्याने धडाडत असते, परंतु शरद पवारांच्या वैचारिक भूमिका कायमच तकलादू राहिलेल्या आहेत. 2017 मध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता होती. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील होण्याची चाचपणी करत होती. भाजपच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सुरू होती. महाराष्ट्रामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करावं अशा प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसमोर ठेवला. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना नको होती, परंतु भाजपने हा प्रस्ताव धुडकावून लावला. शिवसेनेची आमची 25 वर्षापासूनची मैत्री आहे, त्यामुळे शिवसेनेला बाजूला ठेवून आम्ही सरकार स्थापन करणार नाही असं भाजपने निक्षून सांगितलं. परंतु तेव्हा शरद पवारांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, कारण शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यामध्ये आम्हाला कोणताही रस नाही आहे असं शरद पवारांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. आणि त्याच शिवसेनेबरोबर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं. हा घटनाक्रम सांगण्याचं कारण असं की भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही, भाजपसोबत कधीही जाणार नाही असं शरद पवार कितीही म्हणत असले तरी ते उद्या त्यांचं विधान बदलणारच नाहीत याची कोणी खात्री देऊ शकत नाही. सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा शरद पवार यांनी आवाज उठवला होता आणि काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्याच वर्षी
त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि पुढे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेत राहिले. शरद पवारांच्या राजकीय कोलांट्या या अशा असतात, त्याच्यामुळे भाजप विरोधाची त्यांची भूमिका कितपत कायम राहील याच्याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, 8 महिन्यापेक्षा कमी काळ या निवडणुकांना राहिलेला आहे आणि याच निवडणुका लक्षात घेऊन, याच निवडणुका केंद्रस्थानी ठेवून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सुंगट्या फिकताना दिसतंय. भाजपची शरद पवारांना मंत्रिपदाची ऑफर, अशा प्रकारच्या वावड्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच उठत आहेत. परंतु प्रत्यक्षात ऑफर शरद पवारांना नाही आहे, प्रत्यक्षात ऑफर सुप्रिया सुळेंना आहे आणि तीसुद्धा 2024 निवडणुकीनंतर. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाडण्यापेक्षा 2024 लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे भाजपसोबत असतील अशा प्रकारच्या रणनीतीच्या सुंगट्या भाजप नेतृत्वाने टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी शरद पवार यांनी INDIA या आघाडीमध्ये राहायचं आणि त्या आघाडीला बत्ती देत राहायची अशा प्रकारची ही रणनीती आहे. भाजपसोबत कधीही जाणार नाही या शरद पवारांच्या भीमगर्जनेमागचं सत्य हे असं आहे. बदलत्या परिस्थितीनुसार राजकारणातले निर्णय बदलावे लागतात. कधी काळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत कधीही जाणार नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये मवियाचं सरकार आल्यानंतर अशी एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली की त्यांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. भाजपच्या नेतृत्वाला हा निर्णय बदलावा लागला. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि डावे पक्ष यांच्याशी कधीही युती करायची नाही हे भाजपचं धोरण आहे आणि हे धोरण अपरिवर्तनीय आहे. परंतु या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश कधीच नव्हता, या यादीमध्ये कोणत्याही प्रादेशिक पक्षाचा समावेश कधीही नव्हता. त्याच्यामुळे जमल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचं आणि काँग्रेसला चेपायचं हेच भाजपाचं धोरण आहे. काँग्रेसच्या सोबत राहायचं आणि निर्णायक क्षणी काँग्रेसच्या शेडातली हवा काढून घ्यायची अशा प्रकारची भूमिका शरद पवारांनी अनेकदा घेतलेली आहे. हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदाणी यांच्या विरोधात बोंब ठोकली होती. शरद पवारांनी त्यांच्या 100% विरोधात भूमिका घेतली आणि राहुल गांधींना तोंडावर पाडलं. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याच मुद्द्यावर विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली होती. शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बैठकीकडे फिरकलेसुद्धा नाहीत, म्हणजे विरोधकांच्या सोबत राहायचं आणि निर्णायक क्षणी वेगळी भूमिका घ्यायची असा प्रकार शरद पवार अनेकदा करताना दिसतात. त्यामुळे शरद पवार विरोधकांच्या सोबत उभे जरी असले तरी निर्णायक क्षणी ते त्यांच्यासोबत उभे राहतीलच याचा भरोसा कोणी देऊ शकत नाही. 2024 लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीपर्यंत शरद पवार अशीच तळ्यापमाळ्यातली भूमिका घेत राहतील. निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुप्रिया सुळे यांची वणी लावतील अशा प्रकारची शक्यता जास्त आहे. अजित पवारांच्या सरकारमध्ये समावेशानंतर बारामतीचा गड ढासळेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, परंतु ही गडी अजित पवारांच्या समावेशामुळे अधिक मजबूत झाल्याची शक्यता आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की 2024 लोकसभा निवडणुकीपर्यंत या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती काय असेल. तर त्याचं उत्तर एकच आहे की या दोन्ही गटांमध्ये लुटूपुटूची लढाई जारी राहील आणि ही लढाई महाराष्ट्राच्या जनतेसाठी निश्चितपणे एक मनोरंजन असेल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहणे आणि सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.